नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे भाषचंद्र मराठी ज्योतिष कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं सा स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत धनुराशीचं मार्च दोन हजार चोवीस करताचं संपूर्ण पण कसे असेल ग्रहयोग कसे असेल ग्रहांची राशांतर आणि ती तुमच्या राशीवर कशा प्रकारे प्रभाव करणार आहेत कोणते निर्णय तुम्हाला यायचे आहेत कोणते निर्णय तुम्हाला टाळायचे आहेत तुमच्या जेवढेच असं कोणतं क्षेत्र आहे जे की सर्वात जास्त प्रभावित होणार आहे या सर्व संदर्भातली खुलासेवर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत आपलं हे जे चॅनल आहे मराठी कट्टा या चॅनलद्वारे मेष राशीपासून ते मीन राशीपर्यंत सर्व ज्या बारा राशी आहेत त्या सर्व बारा राशींचं मार्च दोन हजार चोवीस कर्ज राशीफळ का असेल या संदर्भातले व्हिडिओ अपलोड होत आहेत आपण त्याचा आनंद जरूर घ्या तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार रा। आहोत दोनू राशीबद्दल सगळ्यात पहिल्यांदा आपण तुमच्या स्वास्थाबद्दल विचार करू म्हणजे तुमचं शरीर स्वास्थ्य आणि मानसिक स्वास्थ नेमकं कशा प्रकारचं असेल जसं की तुमच्या राशीचा जो स्वामी आहे गुरु जो की तुमच्या पाचव्या सणामध्ये भ्रमण करतो आहे आणि तुमच्या राशीचा सगळ्यात महत्वाचा अशुभ ग्रह तो आहे शुक्र जो की तुमच्या द्वितीयात भ्रमण करतो आठ तारखेनंतर तो तुमच्या तृतीयात भ्रमण करणार आहे तर एकंदरीतच गुरुचं जे पाठबळ आहे ते तुमच्या राशीला अतिशय उत्तम प्रकारे लाभलेलं ला आहे गेल्या साधारण वर्षभरापासून तुम्ही पाहत असाल की गुरुचं जे पाठबळ आहे ते खूप चांगल्या प्रकारे लाभलेल्या आहे गोष्टी ज्या दोन तीन वर्षापूर्वी थोडं त्रासदायक होत्या किंवा प्रॉब्लेमॅटिक होत्या त्या आता बऱ्याच प्रमाणात सुधारता आहेत एक नवी उमेद घेऊन तुम्ही चाललेल्या तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी लेवलसुद्धा सुद्धा खूप चांगली आहे बाकीची साथ सुद्धा तुम्हाला खूप चांगल्या प्रकारची मिळते आहे आणि बऱ्याच प्रमाणात जे तुमचं जीवन आहे हे अतिशय संथ आणि सुव्यवस्थित अशा प्रकारे चाललेलं आहे तर अशाच प्रकारचा अनुभव तुम्हाला या महिन्यात सुद्धा येणार आहे तुमचं शरीर स्वास्थ्य अतिशय उत्तम प्रकारे लाभणार आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एनर्जी आणि कॉन्फिडन्स खूप चांगल्या प्रकारचा तुमच्यामध्ये दिसून येणार आहे तर एकंदरीत स्वास्थ्य शरीर किंवा मानसिक स्वास्थ्य हे तुमचं या महिन्यात अतिशय उत्तम उत्तम राहील त्याबद्दल काळजी घेण्याची अजिबात आवश्यकता नाही यानंतर आपण चर्चा करणार आहोत तुमचं आर्थिक स्थैर्य नेमकं कशा प्रकारचं असेल जसं की तुमच्या राशीचा जो धनेश आहे शनी जो की तुमच्या तृतीय स्थानामध्ये भ्रमण करतो आहे जो पंचमेश आहे तुमचा मंगळ जो की तुमच्या भ्रमण करतो सोळा तारखेनंतर नंतर तुमच्या तृतीयात भ्रमण करेल आणि तुमच्या राशीचा जो जो लाभेश आहे शुक्र हा सुद्धा तुमच्या द्वितीयात भ्रमण करतोय आणि दिनांक आठ तारखेनंतर तो तुमच्या तृतीयात भ्रमण करतो आहे तर एकत्र सांगायचं झालं तर आर्थिक संदर्भात अजिबात काळजी करू नका आर्थिक संदर्भातले खूप चांगले अनुभव तुम्हाला या महिन्यात निश्चित येणार आहेत त्याचप्रमाणे तुमची जी काही येणी बाकी असेल ती सुद्धा यामध्ये तर तुमची का तुम्ही जे काही कामं करता त्यामध्ये चांगल्या चांगल्या ऑपर्च्युनिटी तुम्हाला मिळतील मल्टिपल सोर्सेस ऑफ इन्कमचे सुद्धा ऑपर्च्युनिटी तुम्हाला खूप चांगल्या प्रकारचे मिळतील दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर का तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर काही चांगले अनुभव तुम्हाला या महिन्यात निश्चित येतील त्यामुळे आर्थिक सराच्या संदर्भात काळजी करण्याची अजिबात आवश्यकता नाही गेल्या एक दीड महिन्यामध्ये जेवढा तुमचा खर्च जास्त झालेला असेल त्याच्यावर थोडंसं नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे एकंदरीत सांगायचं झालं तर हा हो सा जो संपूर्ण महिना आहे तुम्हाला असणार आहे गृहसौख्याबद्दल सांगायचं झालं तर तुमच्या राशीचा जो चतुर्देश आहे गुरु हा तुमच्या पंचमात भ्रमण करतो आहे आणि तुमच्या चतुर्थामध्ये राहू आहे त्याच्यानंतर नेटूसुद्धा सुद्धा आहे रवी आणि बुध सुद्धा येणार आहे तर एकंदरीत सांगायचं झालं तर या महिन्यात सुद्धा तुमचं जे गृहसौख्य आहे त्याचं व्यवस्थित थोडंसं घरातल्या ज्या व्यक्ती तुमच्या वयापेक्षा थोड्या लहान व्यक्ती असतात त्यांच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील मात्र मोठ्या प्रमाणात सांगायचं झालं गृहसौख्य हो तुमचं या महिन्यात उत्तम राहील त्याचप्रमाणे पंधरा सोळा तारखेनंतर तुमचा जो भाग्यशाह रवी हा सुद्धा तुमच्या चतुर्थात भ्रमण करणार आहे तर घरातल्या व्यक्तींबरोबर तुमचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येते ज्यानंतर रिलेशनशिपच्या बाबतीत किंवा लव्ह लाईफ बद्दल विचार करायचा झाला तर आता जसं सांगितलं सांगितलं हे तुमच्या राशीचा जो पंचमेश आहे मंगळ जो की तुमच्या हृदयात भ्रमण करतो आहे सोळा तारखेनंतर तुमच्या तृतीयात भ्रमण करेल आणि सगळ्यात करे। महत्त्वाचं म्हणजे तुमच्या पंचमामध्ये गुरुचं भ्रमण आहे जे की अतिशय शुभफलदायी राहील खास करून जर का तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तर दोघांमध्ये नागरिक अतिशय सुंदर राहतील तुम्हाला नवीन रिलेशनशिप बनवायची असेल तरी सुद्धा हा संपूर्ण कालावधी तुमच्यासाठी शुभफलदायी राहील हा जो गुरु आहे हा गुरु पंचम दृष्टीने भाग्यला बघतोय सप्तम दृष्टीने लाभ सराला बघतोय आणि नवम दृष्टीने तो तुमच्या राशीला पाहतोय त्याच्यामुळे तुमचा कॉन्फिडन्स आणि एनर्जीला म्हणजे सकारात्मक दृष्टी तुमच्यामध्ये खूपच चांगल्या प्रकारचे दिसून येईल खास करून ज्या गर्भवती महिला आहेत त्यांना सुद्धा हा संपूर्ण महिला अतिशय उत्तम प्रकारे जाईल जो जा विद्यार्थी वर्ग आहे त्यांच्या त्यांच्यासाठी सुद्धा हा संपूर्ण महिला खूप चांगला जाईल आता जो संपूर्ण आता सीझन चालू आहे तो परीक्षांचा आहे त्यामुळे थोडंसं तुम्हाला एफर्ट द्यावे लागते तुम्ही एफर्ट दिला तर त्याच्या एफर्ट दिल्याच्या नंतर जी नशिबाची साथ ज्याला आपण म्हणतो तो प्रकार तुम्हाला या महिन्यामध्ये तुम अतिशय सुंदर प्रकारे अनुभव असेल तर एकंदरीत सांगायचं झालं तर ज्या गर्भवती महिला आहेत किंवा जे विद्यार्थी वर्ग आहेत किंवा जर का तुम्ही शेअर मार्केटवर ट्रेड करत असाल तर या सगळ्यासाठी हा जो महिना आहे तो तुम्हाला शुभफलदायी असाच असणार आहे यानंतर आपण चर्चा करणार आहोत वैवाहिक जीवनाबद्दल तर तुमच्या राशीचा जो सप्तमेश आहे बुध जो की तुमच्या तृतीयात भ्रमण करतो आले दिनांक आठ तारखेनंतर चतुर्थात भ्रमण करेल आणि सव्वीस तारखेनंतर तो तुमच्या पंचमामध्ये भ्रमण करणार आहे लक्षात येईल या इथे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे तुमचे तुम्ही जर का विवाहित असाल तर वैवाहिक जो जोडीदार नातेसंबंध अतिशय सुमधुर अशा प्रकारचे दिसून येते गेल्या महिन्यात तुम्ही वैवाहिक जोडीदार बाहेर फिरला जाण्याचा जा योग सुद्धा आलेला असेल तुमच्या दोघेमध्ये नातेसंबंध सुद्धा सुमधुर अशा प्रकारे दिसून या महिन्यामध्ये सुद्धा अशाच प्रकार प्रकारचा अनुभव तुम्हाला निश्चित येणार आहे यानंतर तुमचं जे काय कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भामध्ये सुद्धा काळजी करू नका कार्यक्षेत्राच्या संदर्भात उलटपशी तुम्हाला नवीन नवीन ऑपॉर्च्युनिटी सुद्धा या महिन्यात मिळू शकतील फक्त इथे एकच गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे थोडीफार तुम्ही ज्या ठिकाणी काम करता नोकरी करता किंवा व्यवसाय करता त्या ठिकाणचे सह जे सहकर्मी असतील त्याच्याबरोबर छोट्या मोठ्या कारणाने वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील या ठिकाणी थोडंसं लक्ष देण्याजेच पण परंतु मोठ्या प्रमाणात सांगायचा चालला तर हा संपूर्ण जो महिना आहे हा महिना तुमच्यासाठी बऱ्याच गोष्टींमध्ये सुफदादायी नाही खास करून आर्थिक संदर्भात तुमचे जे शारीरिक स्वास्थ्य किंवा मानसिक स्वास्थ्य संदर्भात सुद्धा तुम्हाला उत्तम अनुभव या महिन्यात निश्चित येणार आहे एक गोष्ट तुम्ही पाहिली असेल की बरेचसे जे ग्रह आहेत ते बरेचसे ग्रह तुमच्या तृतीय स्थानामध्ये भ्रमण करणार आहेत तर या महिन्यामध्ये तुम्ही बऱ्याच प्रमाणात ऍक्टिव्ह राहाल महत्वपूर्ण करणार करण्या तुमचं कंद्रे परंतु कागदपत्री व्यवहार तुम्हाला काही कमिटमेंट प्रॉमिसेस किंवा इव्हन वादविवादात जाऊ नका प्रॉमिसेस किंवा कि कमिटमेंट किंवा कि कागदपत्री व्यवहार करताना सुद्धा तुम्हाला थोडंसं म्हणजे थोडंसं सजग राहावं लागेल थोडंसं अलर्ट राहावं लागेल तुमची जी रास आहे हे थोडेसे ट्रस्टवरती आहे समोरच्या ते विश्वास लवकर करते परंतु या महिन्यात तसं काय विश्वासार्याने कुठले काम करू नका कारण तुमचे अंदाजच होऊ शकतील दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचे जे भाऊ बहिणी असतील त्यांच्याबरोबर सुद्धा नातेसंबंधामध्ये थोड्या ताणले जाण्याची शक्यता आहे स्वतःच्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे परंतु आरोग्या संदर्भात फारसे मोठे काही त्रास होणार का भाऊ कागदोपत्र आहे त्यांच्यामुळे थोड्या फार प्रमाणात काही अनुभव वेगळे येऊ शकतील की जे नकारात्मक असतील यानंतर आपण चर्चा करणार आहोत ग्रहयोगांबद्दल ग्रहयोगांचे परिणाम नेमके कशा प्रकारचे असतील जसं की दिनांक तीन तारखेला हर्षल आणि शुक्राचा केंद्र होणारा आहे हर्षल जो की तुमच्या मध्ये भ्रमण करतो आणि जो शुक्र तुमच्या द्वितीयात भ्रमण करतो दोघांचा केंद्र केंद्रा आहे स्पेटिंग किंवा त्याकडे लक्ष दाखव स्वतःच्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे याप्रमाणे दिनांक आठ तारखेला आणि बुधाची युती होणार आहे तुमच्या चतुर्थ स्थानामध्ये घरातल्या ज्या व्यक्ती असेल त्यांच्याबरोबर छोट्या मोठ्या गोष्टीवरून मतभेद होऊ शकतील खास करून मिसअंडरस्टँडिंगमुळे ही गोष्ट येण्याची शक्यता जास्त प्रमाणात आहे याकडे थोडंसं लक्ष देणं महत्वपूर्ण आहे याचप्रमाणे दिनांक नऊ तारखेला हर्षद आणि मंगळाचा केंद्र योग आहे मंगळ जो की तुमच्या द्वितीयात भ्रमण करतो आणि जो हर्षद तुमच्या पंचमात बरोबर भ्रमण करतो दोघांचा केंद्र होणार आहे विवाहित असेल तर वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील तुमचे गर जे खर्च असेल त्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील <laughs> याचप्रमाणे दिनांक सतरा तारखेला नेपच्यून आणि रवीची युती सुद्धा होणार आहे तुमच्या चतुर्थामध्ये लक्षात घ्या ही युती थोडीशी महत्वपूर्ण राहील तुम्हाला या दरम्यान काही चांगले इंट्युशन वगैरे मिळू शकतील कारण ते पुरुष वर्ग असतील त्यांच्या आरोग्याकडे या संदर्भात या दरम्यान थोडंसं लक्षण देणं गरजेचं आहे त्यांच्याबरोबर थोडेसे मतभेद किंवा मिसअंडरस्टँडिंग गैरसमज वगैरे होऊ शकतील आणि त्याच्यामुळे मतभेद होऊ थो शकतील थोडीशी काळजी घ्या याचप्रमाणे दीड काय एकोणीस तारखेला राहू आणि बुधाची युती होणार आहे ही युती थोडीशी महत्त्वपूर्ण राहते खास करून घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध या दरम्यान थोडेसे ताणले जाण्याची शक्यता आहे हाच अनुभव वैवाहिक जोडीदाराबरोबर सुद्धा येईल सुद्धा येईल वैवाहिक जुडेदाराबरोबर नातेसंबंध थोडेसे ताणले जाण्याची शक्यता आहे काळजी घ्या कागदोपातील व्यवहार या दरम्यान तुमच्या घराच्या संदर्भामध्ये वास्तूच्या संदर्भात कुठल्याही प्रकारचे महत्वपूर्ण व्यवहार करू नका म्हणजे नवीन वास्तू घेणं किंवा जुनी विकणं किंवा वास्तूमध्ये रिनोव्हेट करणं किंवा वास्तूच्या संदर्भात नवीन रेमेडी वगैरे करणं या दरम्यान थोडी टाळणं गरजेचं आहे त्याचप्रमाणे दिनांक एकवीस तारखेला शनी आणि शुक्राची युती वाढ आहे तुमच्या तृतीय स्थानामध्ये शनी जो की तुमच्या राशीचा धनेश आहे तृतीयेश आहे आणि शुक्र जो की तुमच्या राशीचा अष्टमेश आहे तर या संदर्भात तुमच्या राशी षष्टेश आहे तर तो थोडेसे दोन हे दोन्ही ग्रह तुमच्या राशीकरता अशुभ फलदायी ग्रहात त्याची जी युती आहे हे तुमच्या तृतीयात होणार आहे जे मी सुरुवातीला सांगितलं की कादोपेत्रिय व्यवहाराच्या संदर्भात काळजी घेणे या दरम्यान गरजेचं आहे भाऊ बरे भाऊ बहीण त्यांच्या आरोग्या सुद्धा थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील शनि आणि शुक्राची जी युती आहे ही अशुभ फलदायी राहीय स्थानामध्ये दिनांक एकोण एकवीस तारखेला होणारी परंतु त्याचा फारसा मोठा बदल तुमच्या सरळ सरळ आयुष्यावरती होणार नाही त्याचप्रमाणे अमावस्य या वेळेस जे आहे ते तुमच्या तृतीयातच आहे आणि जी पौर्णिमा आहेत दिनांक पंचवीस तारखेला जेव्हा आपण होळी पौर्णिमा घडतो तर दहा तारखेच्या आसपास जे होणारी अमावसा तुमच्या तृतीयात त्याच संदर्भात आरोग्यकडे तुम्हाला थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे थोडसं मिसअंडरस्टँडिंग किंवा गैरसमज किंवा चुकीचे व्यवहार केले जाऊ शकतील काळजी घ्या याचप्रमाणे जी होळी पौर्णिमा आहे ती दिनांक पंचवीस तारखेला आहे अमावस्या आणि पौर्णिमेच्या दरम्यान होतं काय रविचंद्राचे जे आकर्षण असं पृथ्वीकडे हे थोडंसं जास्त प्रमाणात असतं आणि त्यामुळे आपण जास्त भावना देत होतो आणि भावना तीत होऊन घेतले गेलेले निर्णय चुकण्याची शक्यता जास्त प्रमाणात असते यामुळे या महिन्याच्या दहा तारखेला किंवा पंचवीस तारखेच्या आसपास कुठल्याही प्रकारचे छोटे किंवा मोठे निर्णय असे घेऊ नका जे जेणेकरून तुमच्या आयुष्याची दिशा बदलेल तर मित्रांनो हे होतं धनुराशीचं मार्च दोन हजार चोवीस करताचं संपूर्ण राशी पण आपल्या राशीमुळे त्याचा वाटला फाटण्याचा अनुभव कशा प्रकारे घेतला नक्की कळवा आणि आपलं जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा हे लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा And they are.